नमस्कार। SST कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स उल्हासनगर येथे आपलं स्वागत आहे। मी असिस्टंट प्रोफेसर रजनी कुचे आपलं स्वागत करते। FIBMMC सेम टू या विषय या क्लासचे विषय मीडिया जेंडर अँड कल्चर यातील एक टॉपिक मी घेतलेला आहे, कल्चर संस्कृती। याबद्दल मी तुम्हाला चर्चा करणार आहे, तुम्ही आम्ही आपण याबद्दल चर्चा करूया। कारण संस्कृती म्हटली की तुम्ही आम्ही त्यामध्ये इतके रमतो की एखाद्या पुस्तकात एखाद्या वाचकाने रमावं त्याप्रमाणे आपण संस्कृतीमध्ये रमतो। संस्कृती म्हटलं की आपल्याला काय आठवतं? ऋषी मुनी त्याच्या त्यांचा भाग, साधू संत महान थोर व्यक्ती यांचं आठवतो। यांची संस्कृती कशी होती? हिंदू मुस्लिम सगळे आपण कसे एक आहोत। आपण म्हणतोच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। मग भारतामध्ये संस्कृती पण वेगवेगळ्या आहेत। कारण काय? शास्त्राच्या अभ्यासात मानवी संस्कृतीचा समावेश झालाय। संस्कृती ही संकल्पना महत्त्वपूर्ण तर आहे, पण ती इतकी मोठी आहे, ह्यूज आहे, की त्यामध्ये सृष्टीवरील पर्यावरणापासून तर मानवी जीवनाच्या सर्व घडामोडींचा उत्कृष्टपणे समावेश केला आहे। संस्कृती अभ्यास, ऐतिहासिक उत्क्रांती याच्याच अनुषंगाने संस्कृतीचा उगम झालेला आहे। आता संस्कृती म्हटलं की समाज आणि समाज म्हटलं की संस्कृती, एका नाण्याच्या दोन बाजू। मग तुम्ही आम्ही म्हणाल मग संस्कृती जर असे असेल तर त्याचा यूजमध्ये काय अर्थ आहे? आपण विस्तृतपणे जर अर्थ बघितला तर संस्कृती ही कल्चर या इंग्लिश शब्दापासून आलेली आहे। 1950 ते 60 कालावधीपासून तिचा उगम झाला आणि प्रत्येक 10-10 वर्षांनी ही संस्कृती बदलत गेली। यामध्ये थोडे चेंजेस होत गेले, घडामोडी होत गेल्या। संस्कृतीमध्ये मग कशाचा समावेश होतो? आता आपल्याला अर्थ स्पष्ट करायचा म्हटलं तर आपण काय म्हणू? संस्कृतीमध्ये भाषा, साहित्य, कला, संगीत, नृत्य, शिल्पकला, परंपरा, रीती रिवाज, प्रथा या सर्व गोष्टींचा समावेश होतो। तुम्ही बघा, चित्र बघत असाल, ही आहे भारताची कलाकृती, खाली आहे शिल्पकला। भारताचा ताजमहाल हे कलाकृतीचं भव्य दिव्य चित्र आहे। तुम्हाला जर दिसत असेल, तुम्ही आग्र्याला गेलात तर बघितलं असेल की आग्र्यातलं ताजमहाल म्हणजे पूर्ण जगातलं एकमेव वेगळी शिल्पकला आहे। ती कला बघताना जाणवतो, आपल्याला अभिमान होतो, काय भारताची संस्कृती आहे, भारतामध्ये किती साऱ्या कला आहे। या कला तर भारतामध्ये आहेत, परंतु याची जोपासना तुम्ही आणि आम्ही केलेली आहे। एक उदाहरण घ्या, व्याख्या शिकताना आधी आपण अर्थ समजावून घेऊ। एक उदाहरण घेतलं की आपला ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या परिवारामध्ये जन्म होतो, मग तुम्हाला आम्हाला जन्मताच भाषा येत नसते। मनुष्य मोठा कसा होतो? संवादातून, आपल्या परिचयातून, आपल्या शरीराच्या हालचालीतून। मग मोठा झाल्यानंतर त्याला कळतं, त्याला घरात शिकवण्यात येतं, आई बाबा म्हण, ज्याप्रमाणे त्याचा धर्म असेल त्याप्रमाणे त्याला घरामध्ये वळण लागते, त्याला संस्कार देण्यात येतात। कारण संस्कार आणि संस्कृती हे एक जोड आहे, हा एकत्रितपणे आणून त्यातून आपल्याला काही ना काही बोध होत असतो। मग हर्स्कोविट्स यांच्या मते संस्कृती म्हणजे काय आहे? तर पर्यावरणाच्या मानवनिर्मित बाबत आहे। या पर्यावरणात जे काय घडतं, मानवनिर्मित जे आहे, ते सगळं संस्कृतीमध्ये येतं। म्हणजे त्याचं म्हणणं की संस्कृती कोणी सुरू केली? मानवाने। पहिल्यांदा प्राचीन संस्कृती, पूर्वकालीन संस्कृती, समकालीन संस्कृती, सगळ्या प्रकारचा आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक या घडामोडींचा, बदलांचा परिणाम संस्कृतीवर होत असतो। ही झाली बाहेरच्या देशातील लोकांची डेफिनेशन। पण आपण जर आपल्या इरावती कर्वे लेखिकेंचं मत संस्कृतीबद्दल घेतलं तर त्यांनी काय म्हटलेलं आहे? संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन, जगण्याची जी त्या व्यक्तीस विशिष्ट रीत असते, त्या देशामध्ये असते, त्या व्यक्तीमध्ये असते, त्याची जीवन पद्धती, जीवनमूल्य, ह्या सगळ्याला आपण संस्कृती म्हणू शकतो।
कारण संस्कृती शिकताना आपण हे शिकत असतो की दुसऱ्याशी कसे वागणे. आता वर्तनावर आपण आलो, दुसऱ्याशी कसे वागणे. मग तुम्हाला लहानपणापासून शिकवतात, तुम्ही हिंदू असाल तर मंदिरात जाताना चप्पल बाहेर काढायची, नमस्कार करायचा, मोठ्यांचा आदर करायचा, मोठ्यांशी रिस्पेक्टली आदराने वागायचं, खरं बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवण्यात येतात. म्हणजे संस्कृतीतून तुम्ही काहीतरी शिकत पण असता. क्रोएबर यांच्या मतानुसार संपादन केलेल्या व प्रचलित असलेल्या सगळ्या प्रतिक्रिया, सगळ्या सवयी, सगळं वर्तन, तंत्र, कल्पना यांच्याद्वारे एकत्र जे घडतं ती म्हणजे संस्कृती. एखादा व्यक्ती तुमच्याशी नवीन बोलला, एखादा तरुण मुलगा तुमच्यासमोर आला, त्यांनी म्हटलं की नमस्कार काका, कसे आहात, कसा आहात मॅडम, असं विचारलं तर लगेच आम्ही म्हणतो वा, हा संस्कारमय मुलगा आहे हा. म्हणजे माणसाच्या विचारसरणीतून, जडणघडणातून, बोलीचालीतून आपल्याला दिसतं की मनुष्य हा कसा आहे. लगेच आपल्यावर इफेक्ट होतो, परिणाम होतो, त्याचं वर्तन बघूनच आपण त्याच्याबद्दल एक निष्कर्ष लावतो, ही व्यक्ती संस्कारमय आहे. म्हणजे तुमच्यामधली संस्कृती दाखवते की तुम्ही सुसंस्कारी आहात. किंवा तोच एखादा मुलगा उद्या क्लासमध्ये उभा आहे, आम्ही त्याला प्रश्न विचारला का रे बाबा आज लेट का झाला, अ मॅडम झोप लागली, आणि अख्खा वर्ग हसतो. ही काय बोलायची पद्धत झाली. मग तू हा अभ्यास केला का, नाही वेळच नाही मिळाला मॅडम. ही काय बोलायची पद्धत झाली. इथे पण चुकलात, आज्ञाधारकपणा तुमच्यात नाही, तुम्ही बेशिस्त वागता, उशिरा येता, टीचरांना प्रतिउत्तर करता, मोठ्यांचा आदर ठेवत नाही, तुमच्यामध्ये संस्कार नाही, तुम्ही सुसंस्कृत नाही, अशी तुमच्याबद्दलची भावना पूर्ण परिसर करतो, आजूबाजूचे विद्यार्थी करतात आणि टीचरही करतात. मग तिथे काय होतं, तुमच्याबद्दलचं मत खराब होतं, तुमच्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज होतो. अशी संस्कृती तुम्हाला घडवते पण आणि तुम्हाला मोडते पण. तुम्ही म्हणाल मॅडम संस्कृती संस्कृती, मग या संस्कृतीचे वैशिष्ट्य काय आहे, तुम्ही एवढं सांगताय यामध्ये असं आहे, यामध्ये तसं आहे, त्यामध्ये तसं घडतं, बघूया आपण. आता तुम्ही एक चित्र बघत असाल की भारतामधल्या वेगवेगळ्या पोशाखातले संस्कृतीचे आपल्याला इथे काय दिसतं, पडसाद दिसतो. मराठीमधल्या मुली, नंतर पंजाबी वगैरे, नमस्कार करण्याची जी प्रथा आहे, कोणी भेटलं तर आपल्याला आनंद होतो ना, इंग्लिशमध्ये ग्लॅड टू मीट यू खूप आनंद होतो, पण आपण काय म्हणतो, नमस्कार, कसे आहात, जय राम वगैरे वगैरे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये आपण दुसऱ्याला वेलकम करत असतो. म्हणजे संस्कृती ही शिकण्याची कला आहे. संस्कृतीमध्ये शिकवल्या जाते, तुम्हाला लहानपणापासून आई वडील शिकवतात, शाळा कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचे गुरुजी शिकवतात, गुरुजन शिकवतात, ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्हाला प्रशिक्षण देणारे तंत्रज्ञ शिकवतात, ऑफिसमध्ये कशी कसा अभ्यास कसं काम करतं ते तुम्हाला तिथले लोक शिकवतात. म्हणजे तुम्ही हळूहळू घडता, कशामुळे, तुम्हाला संपादित केलेल्या तुमच्या कलामुळे, तुम्हाला केलेल्या ज्ञानाच्या मार्गदर्शनामुळे. मग हे संपादन, मग तुम्ही तिथे तिथल्या गोष्टींचं ज्ञान संपादन करता, म्हणजे तुमच्यामध्ये ती कला येते आणि तुम्ही त्या कलेप्रमाणे वागता, ती कला तुम्हीही घडवता. आपण म्हणतो वारसा येतो, मोठा संगीतकार लहानांना शिकवतो, हळूहळू लहान लोक पण संगीतकार होतात, गायक होतात, कारण त्यांना मोठ्यांपासून ते धडे मिळालेले असतात. मग हे धडे मिळताना तो ती कला संपादतो आणि तो स्वतः शिकतो, त्याचा वारसा चालवतो आणि पुढे जातो. म्हणजे आपण म्हणतो संस्कृती शिकतो, त्यालाच आपण संस्कृती संक्रमण पण म्हणू शकतो. संक्रमण म्हणजे काय, एकाकडून दुसऱ्याकडे जाणे. मग आपण जेव्हा काही संक्रमित करतो तेव्हा आपण त्याला काही ना काही देतो. मग तुमच्यामधला चांगला गुण, संस्कृतीमध्ये सगळं येतं, बुद्धिमत्ता, नीतिमूल्यता, आर्थिकता, राजकीयता, संस्कार, या सगळ्यांना धरून तुमची संस्कृती घडते. मग ही संस्कृती काय करते, तुमच्याकडे चांगले गुण असेल तर तुम्ही मित्राला सांगता, अरे बाबा रोज वाचन कर, अभ्यास कर, त्याच्यामुळे काय होईल, तुला चांगले मार्क्स मिळेल. तो जाऊन सांगतो आईला, मला माझ्या मित्राने सांगितलं रोज 2 तास अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणजे चांगले मार्क मिळेल. त्याची आई काय म्हणते, अरे चांगले संस्कार आहे त्याच्यामध्ये, त्या मित्राची संगत तू ठेव आणि चांगला अभ्यास कर, पुढे मोठा होशील. म्हणजे तुम्ही दुसऱ्याकडे काय संक्रमित करता, तुमचे चांगले गुण, तुमचे आचार, तुमचे विचार, यावर सुद्धा तुमची संस्कृती झळकते. गरजा भागवून समाधान संस्कृती प्राप्त करते. आता बघा तुमची पिढी,
काय झाली, नवीन पिढी आली. नवीन पिढी प्रत्येकच गोष्ट स्वीकारते असं नाही, ती काळामानाप्रमाणे बदलत चाललेली आहे. रीतिरिवाजही मोडून काढले. तुम्हीच कशाला, तुमच्या आधी घडून गेलेले समाजसेवक राजा राम मोहन राय यांनी आपली जाती प्रथा परंपरातला सतीरिवाज मोडून काढला, आणि ते गरजेचं होतं. कारण काय, सतीच्या चालीमुळे या प्रथेमुळे लोकांचं स्त्रियांचं जीवन धोक्यात होतं. अहो, बालविवाह झालेल्या लहान लहान मुलींना जिवंतपणे उडी टाकावी लागायची, योग्य होतं हे? नव्हे, हे योग्यच नव्हतं. मग अशी परंपरा मोडली तर काही फरक नाही. ही संस्कृतीला आपण आळा घातला आणि आपण चांगली संस्कृती स्वीकारली, पुढे गेलो त्याप्रमाणे. आज एखादी लग्न संस्कृती असते भारतामध्ये, तर भारतीय संस्कृती फेमस आहे लग्न संस्कृतीसाठी. मग भारतामध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक वेगवेगळे राज्य आहे त्याप्रमाणे त्या संस्कृतीनुसार लग्न होत असतात. मग लग्न कार्यामध्ये जी काही विधी घडते ती संस्कृतीप्रमाणे घडते. तुमची कशी, आमची कशी, हिंदूंची कशी, महाराष्ट्रात कशी, पंजाबमध्ये कशी, दक्षिणात्य देशामध्ये कशी, राज्यामध्ये कशी, या सगळ्यांचा आपल्याला मेळ कुठे दिसतो? संस्कृतीमध्ये दिसतो. आपण हे जे म्हणतो की संस्कृती आहे, ही संस्कृती आहे, संस्कृती तुमचे आचार विचार तुमच्या चेहऱ्यावर दाखवते, तुमच्याबद्दलच्या बोलीभाषेतून दाखवते, तुम्ही केलेल्या वागणुकीतून दाखवते. संस्कृती कशी आहे, अनुकूलक्षम आहे, हवे तिथे फ्लेक्झिबल आहे, बदलते थोडी थोडी. आता तुम्ही संस्कृतीप्रमाणे वागलात तर तुमचे आई बाबा किंवा आजी आजोबा जे कपडे घालत असतील गावामध्ये, तेच तुम्ही शहरामध्ये नऊवारी घालून तुम्ही जॉबला जाऊ शकत नाही. मग इथे तुम्ही संस्कृती बदलला. तुमच्यामध्ये जी कपडे घालण्याची संस्कृती आहे, पेहराव आहे, तो थोडा बदलला काळमानानुसार, पण तुम्ही तो मान्य केला. तुम्ही मान्य केला, समाजाने मान्य केला. समाजाला माहिती आहे आज काय गरज आहे, समाजाला थोडं बदलण्याची गरज आहे. रीती बदलल्या, रिवाज बदलला तरी चालतो, पण त्यामध्ये संप नको, प्रतिकार नको, अशा प्रकारे भाव नको. तो अनुकूलक्षम असला पाहिजे. आणि संस्कृतीमधलं हे पण एक वैशिष्ट्य आहे, भारतीय संस्कृती अख्ख्या जगातील समाजाचा आदर्श आहे. भारतीय संस्कृतीचा पुरस्कार सगळ्या जगांनी केला, देशांनी केलेला आहे, आणि त्यापर्यंत प्रमाणे घडायचा ते घडायचा प्रयत्न पण करत आहेत. तुम्हाला कल्पना आहे, योग अभ्यास, कलाकृती, पेंटिंग वगैरे ह्या ज्या कला आहे त्या जास्त करून भारतात विकसित झाल्या. तुम्ही दक्षिणात्य ठिकाणी जा, इतक्या सुंदर सुंदर मंदिराची कल्पना शिल्पकला तुम्हाला दिसेल ना की आपण कल्पनाही करू शकत नाही. हे सगळं पूर्वीचे किल्ले बांधले वगैरे, हे सगळी कला आपल्या भारतीयांकडे आहे आणि ही सगळी आता जगामध्ये प्रसिद्ध होत आहे. भारतातील ही जी कलेची संस्कृती, हा जो कलेचा आविष्कार आहे, हा जोपासत जोपासत भारताने आपली एक पोझिशन, एक प्रसिद्धी, एक ठेवलेली, एक नाव आहे भारताचं. म्हणून समाजाचा आदर्श म्हणजे भारतीय संस्कृती असं नाव घेतलं जाते. फक्त भारतात नव्हे तर जगामध्ये हे नाव होते. पण संस्कृतीमध्ये जनसंवाद साधायला भाषा ही काय आहे, गरजेची आहे. मी तुम्हाला खूप गोष्टी छान छान समजावून सांगितल्या, स्टोरीप्रमाणे सांगितल्या, उदाहरणाद्वारे सांगितल्या, तुमच्या पथ्यावर त्या पडल्या नाही. कारण काय, तुमच्या पथ्यावर पडल्या नाही कारण तुम्हाला समजल्याच नाही. माझी बोलीभाषा वेगळी, तुमची बोलीभाषा वेगळी, कळणार कसं? त्यासाठी भाषा आता संवादाचं माध्यम झालं आणि हळूहळू ते लोकांना संपादू लागलं. मग मी माझ्या भाषेतून त्याप्रमाणे जे साध्य मिळेल, मला साधन मिळेल, न्यूजपेपर झालं, मासिकं, त्यातून माझा कलेचा प्रसार करत राहील. मग भाषेतून संस्कृतीचा प्रसार होतो. एकात्मता निर्मिती एकदम महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही बघा, जैन धर्मामध्ये मूर्तीपूजा नाही, मुस्लिम धर्मामध्ये मूर्तीपूजा नाही, पण महाराष्ट्रामधला गणेशोत्सव हा याचा स्वीकार सर्व धर्मांनी केला आहे. अगदी कोणत्याही ठिकाणी, स्टुडिओ असू दे, तिथे फिल्म स्टुडिओ असू दे, फिल्म चॅनल असू दे, शाळा असू दे, कॉलेज असू दे, जिथे एकीची भावना आहे. कारण कोणी निर्माण केली होती ही? टिळकांनी. टिळकांनी ही निर्माण केल्यानंतर एकात्मतेच्या भावनेने जनजागृती म्हणून हा गणेशोत्सव केला. आजही हा गणेशोत्सव सर्व धर्म समभाव एक होऊन आरती म्हणतात, त्यामध्ये आपापल्या गुणांचा विकास करतात, कलेचा विकास करतात, हे सगळं त्यात साध्य होते. आणि ही संस्कृती काय साध्य करते? तुमच्या आमच्यामध्ये एकात्मता साध्य करते.
संस्कृतीमध्ये अनुकूलता आहे तशी परिवर्तनशीलता पण आहे, बदल पण आहे. हळूहळू आपल्याला जसं साधेल त्याप्रमाणे संस्कृती बदलते आहे. जुने विचार आपण सोडतो आहे, चांगले ठेवतो आहे. पुढे पुढे आधी काय होतं, हुंडा पद्धती, आता ती मोडून काढली. आता मुलगा मुलगी एक मानतात. पूर्वी आपली भारताची पुरुषप्रधान संस्कृती होती, त्यामध्ये स्त्रियांना मान नव्हता. आता हा समसमान हक्क झालाय, समसमान मान झालाय. त्यामुळे या संस्कृतीला एक सामाजिक स्वरूप प्राप्त झालं. असं स्वरूप प्राप्त झालं कारण समाज आणि संस्कृती दोन एकाच गाडीचे दोन पहिये, एकाच नाण्याच्या दोन बाजू. म्हणजे सामाजिकता ही संस्कृतीमध्ये झळकते आणि ही त्यामुळे संस्कृती अमूर्त आहे, कधीही नष्ट होऊ शकत नाही. ही संस्कृती जशी तुम्ही आजपर्यंत ही आपल्या देशाने जगाने जोपासली, याच प्रमाणात ती पुढे जाणार आहे आणि आपल्या कलेचा आविष्कार सर्व जगामध्ये पसरणार आहे. मग तुम्ही म्हणाले वैशिष्ट्य झालं, सगळं झालं, गरज काय आहे, नाही का हा प्रश्न तुम्हा आम्हाला येणार. गरज काय संस्कृती अभ्यासाची आहे? संस्कृतीचे जे कलात्मक साधन आहे, पर्यावरण, वर्तन, नीतिमूल्यता, बुद्धिमत्तता, प्रथा, रीती रिवाज, कला, संगीत, नृत्य, हे सगळं हे काय आहे, साधन आहे. याद्वारे संस्कृतीचे समीक्षण करणं साध्य होते, समाजापुढे एक आदर्श ठेवता येतो. उच्च व कनिष्ठ संस्कृती कशी आहे किंवा या दोघांच्या लोकांमधला फरक पण यामुळे आपल्याला समजू शकतो. विविध सिद्धांत यामुळे संस्कृतीमुळे प्रत्येक ठिकाणी साध्य केलेला आहे, प्रत्येक ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. उदाहरणार्थ कालचा मार्क्सवादी सिद्धांत, यांनी तर मालक नोकर ही संस्कृतीच बदलून टाकली. त्यांनी म्हटलं कामगारांनी आपल्या हक्कासाठी लढायला पाहिजे, मालकाला आपला हक्क बघायला पाहिजे. पूर्वी नोकर बिचारा मालकाला दबून राहायचा, पण आता तो दबत नाही, आता तो आपल्या हक्कासाठी लढतो. आणि त्यांनी दिलेला जर त्याला पटत नसेल, मजुरीचा मोबदला मिळत नसेल, तर तो काय करतो, आवाज उठवतो. ही बदललेली संस्कृती. विचारसरणी कार्यरत होते, झाली ना विचारसरणी कार्यरत. मला माझा हक्क मिळत नाही, मी माझा हक्क घेणार. मग तो मालक असो की तो पुढा कोणता नेता असो, आज तुम्ही मतदान करता, तुम्हालाही हक्क आहे. आपल्याला कोणता नेता हवाय त्यालाच मतदान तुम्ही करणार. ही पण एक संस्कृती, आपलं मत मागण्याची, आपलं मत ठाम ठेवण्याची. लोकप्रिय संस्कृतीचे महत्व व त्याचे मूल्यमापन करणं शक्य होते संस्कृतीच्या अभ्यासामुळे. आणि यामध्ये संस्कृती बदलाची जाणीव होते. तुम्हाला आज कळतं आपली संस्कृती बदलली, वेशभूषा, खाणं पिणं, आपण सगळे पुष्कळ प्रकार पण बघितले खाण्यापिण्याचे, वेशभूषाचे, पदार्थांचे. ही सगळ्या राज्यामध्ये, आपल्या भारतामध्ये सगळ्या राज्यामध्ये पसरलेली आहे. प्रत्येकाचं कल्चर वेगळं आहे. पंजाब वगैरे, उत्तर प्रदेश, पूर्व देश, पश्चिम, सगळं बदललेलं आहे. खाण्यापिण्यामध्ये आपलं थोडासा आता पाश्चिमात्यकडेकडे कल चाललेला आहे. आता हे नृत्य तुम्ही बघितलं तर नृत्यामध्ये पण तुम्हाला दिसेल की प्रत्येक राज्याची जी कला आहे ती अजूनपर्यंत आपण जोपासलेली आहे. आणि हीच आपली संस्कृती आहे की आपण लोककलेचा सन्मान करून आपण त्या कलेचा वारसा घेऊन पुढे जात आहोत. तर ही संस्कृती जोपासण्यासारखी आहे. त्याचे मूल्य जोपासा, त्याची जाणीव ठेवा. कारण भारतीय संस्कृतीची जाणीव सर्वांनी ठेवली, सर्वांकडे जागृत आहे आणि देशाने त्याला, जगाने त्याला मान्यता दिलेली आहे. मग अशा संस्कृतीची जोपासना करणे, अभ्यास करणे तुमच्या आमच्या हातात आहे. म्हणून आज मी तुम्हाला एवढं संस्कृतीचं महत्त्व काय आहे, गरज काय आहे ते समजावून सांगितलं. धन्यवाद.